यवतमाळ राज्यात पशुधनावर लंपी चर्मरोगांचा जलद गतीने प्रादुर्भाव होतो तो राखण्यासाठी बारा सप्टेंबर झाले त्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून केंद्राच्या गाईडलाईननुसार उपाययोजना करण्यास मंजुरी देण्यात आली प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येकी एक कोटी निधी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने देण्याचे आदेश वीस सप्टेंबर रोजी पशुसंवर्धन मंत्रालयाने काढले कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाने हे पत्र काढले आहे पुण्यातील पशु आयुक्तांवर सर्व जिल्हाधिकारी राज्यातील व जिल्ह्याच्या सर्व सीईओ ना लंपी चर्मरोग नियंत्रणात आणण्यासंदर्भात गाईडलाईन दिली आहे लंपीग्रस्त ग्रस्त जिल्ह्यात जनावरांची लस मात्रा औषधी फवारणीसाठी लागणारी औषधी व उपकरणे पीपीई किट साधना सामुग्री मृत पशुधनाची शस्त्रोत पद्धतीने विल्हेवाट लावणे बाह्य स्रोतांद्वारे नियुक्ती केलेल्या मनुष्यबळाचे मानधन आदी बाबींवर खर्च करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक निधी खर्च करण्यास करण्यासाठी विकास कदम यांनी परवानगी दिली आहे हो बाधित केंद्राच्या गाईडलाईननुसार त्या भागातील किमी त्रिज्या परिसरातील गोवंशीय पशुधनास कॅड या योजनेअंतर्गत केंद्राकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून प्राधान्याने लसीकरण करावे बाधित क्षेत्रातील लसीकरणास प्राधान्य देऊन क्षेत्राबाहेरील गोवंशीय पशु सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये डी पी सीच्या निधीतून एक कोटीच्या रकमेत हे लसीकरण करावे लस खरेदी शासनाने ई निविदा प्रक्रिया राबवून निवडलेल्या कंपनीकडून शासनाने मान्यता दिलेल्या पाच पॉईंट पंचवीस प्रति लस या दराने करण्यात यावी त्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तांकडून पुरवठा आदेश देण्यात यावे असेही पत्रात म्हटले आहे लस खरेदी करण्यापूर्वी आयुक्तांना अवगत करावे त्यांच्या निर्देशानुसारच पुढील कारवाई लसीकरणासाठी शासकीय व खासगी सेवादाते मनुष्यबळ करून द्यावेस बधे क्षेत्रातील लसीकरणावर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्यावी नेमणूक केलेल्या सेवादात्यांना प्रतिलस तीन पोई याप्रमाणे मानधनाचा खर्च एक कोटी निधीतून करावा पशुसंवर्धन आयुक्त जिल्हाधिकारी समन्वयातून हा खर्च करण्याचे बजावले आहे